जम्मू काश्मीर 8 वर्षीय चिमुरड्या आसिफाची बलात्कारानंतर नराधमाने निर्घृण हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ मलकापूर्व बुलढाणा शहरात काँग्रेस पक्षाने रस्ते उतरत कॅन्डल मार्च काढून आसिफाला न्याय देण्याची मागणी केली. या कॅन्डल मार्च युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मलकापूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आसिफाला न्याय देण्याच्या मागणीचे फलक धरून या नराधमांना फाशी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करीत जस्टिस फॉर आसिफा वी वॉन्ट जस्टिसच्या घोषणांनी मलकापूर शहर दणाऊन गेले. यावेळी मलकापूर नगराध्यक्ष हरीश रावळसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. जिजाऊंचा देश आणि अहिल्याबाई होरकर यांचा देश, या देशामध्ये महिलांचा अत्याचार जातो हा कदापि काँग्रेस पक्षातर्फे सहन केला जाणार नाही. हा आमदार, या आमदाराला यांनी 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून या मुलींना मारून टाकले, तरीही मोदी सरकार कोणत्याही प्रकारची चौकशी न करता हे असे सोडून देत आहे.